माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश भारतीय जनता पार्टी कला आणि सांस्कृतिक सेल तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं अटल करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी अभिनेत्री आदिती सारंगधर, अभिनेता जयवंत वाडकर हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. उल्हासनगरच्या चांदीभाई मनसुखानी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मडवाक या एकांकिकेनं प्रथम पारितोषिक पटकावलं. द्वितीय पारितोषिक कल्याणच्या वर्क इन प्रोग्रेस या संस्थेच्या लेखकाचा कुत्रा या नाटकाला मिळालं. अटल नाही तर अट्टल एकांकिका स्पर्धा झाली होती असं म्हणायला लागेल, कारण आमचे सगळे सिनियर कलाकार इथे परीक्षक म्हणून उपस्थित होते आणि ग्रीन रूममध्ये किंवा या रूममध्ये बोलत असताना जाणवलं की त्यांना निकाल लावणं खरंच किती कठीण होतं. यावरूनच दिसतं की नवीन नवीन टॅलेंट येत आहे, येऊ घातलं आहे आणि यायचा प्रयत्न करत आहे. पनवेलसारख्या शहरामध्ये बी जे पी आणि नाट्य परिषद पनवेल या दोघांनी मिळून ते ऑर्गनाईज केलं होतं आणि छान आयोजन होतं. आणि मला असं वाटलं की रायगड जिल्ह्यामधल्या बऱ्याचशा एकांका होत्या किंवा आउट ऑफ मुंबई अशा बऱ्याचशा एकांका होत्या आणि त्यांचं सादरीकरण इतकं छान होतं, मांडणी छान होती, त्यामुळे फारच चांगली एकांका होत होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.